वर्ष 2022। मामा चल येतोस का वारीला? कुठे वारीला? नको रे, ह्यावेळेस नाही, पुढच्या वेळेस नक्की येईन। वर्ष 2023। मामा मागच्या वेळेस म्हणाला होतास पुढच्या वेळेस नक्की येईन वारीला, चल जाऊया, अक्षय पण आहे। नाही रे गौरव, ह्यावेळेस पण नाही जमणार, थोडीशी कामं आहेत, पुढच्या वेळेस नक्की येईन। काय राव मामा। वर्ष 2024। मामा काय विचार आहे, येणार आहेस का वारीला? यावेळेस तरी चल, दोन्ही वेळेला नाही म्हणालास, बघ तर असं म्हणतं कसा विठुरायाच्या माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या जयघोषाने कसा दुमदुमतो ते। असं म्हणतोस? ठीक आहे मग, यावेळेस येतो वारीला तुझ्याबरोबर, बघू तरी वारी कशी असते ते। आणि सुरुवात झाली आमच्या वारीला। गौरव हा नेहमी वारीला येणारा मुलगा, त्यामुळे गौरवला बघून आम्ही तब्बल 28 जण प्रेरित झालो आणि निघालो ज्ञानोबा तुकोबारायांच्या पालखीला, म्हणजेच वारीला। पुढे चहा पिऊन आम्ही वारीला सुरुवात केली। एवढा मोठा जनसागर बघून आम्ही तर भारावूनच गेलो। एकाच वेशात असणारी लहान मुले आणि समोर चालत असलेला जनसागर बघून माऊलींबद्दलची श्रद्धा किती मोठी आहे हे जणू काही सांगत होती। काही जण तर आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन आले होते फक्त आणि फक्त माऊलींच्या दर्शनासाठी। या छोट्या वारकऱ्यांबरोबरच आम्ही येऊन पोचलो चरोली फाट्यावर आणि इथे माऊलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी होणार होती। त्याआधी दिंडीतले सर्व वारकरी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने टाळ मृदंग वाजवत अभंग भजन म्हणत पुढे सरकत होती। सोबतच काही छोट्या वारकऱ्यांबरोबरही आमची ओळख झाली। आता मित्र आपल्याला आपल्या या वारीमध्ये छोटे वारकरी मिळाले, तर नाव सांगा मित्रांनो आपलं। वेदांत महेशष्टे। पटपट सांग। रजत प्रदीप तापके। मल्हार ज्ञानेश्वर कांबळे। शिव गणेश नलावडे। अरे क्या बात है, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे। क्या बात मित्रांनो, पालखीचं आगमन झालेलं आहे, थोड्याच वेळात आता पालखी येईल, काहीच वेळात आता इथे येईल पालखी दर्शन। इथे समोर इथे पुष्पवृष्टी होईल आता थोड्याच वेळात। माऊलींच्या पालखीवर फुलांचा वर्षाव होताना सर्व आसमंत माऊलींच्या जयघोषात दुमदुमला होता। हा नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा पाहताना पूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं। मित्रांनो माऊलीच्या दर्शनासाठी प्रचंड आलोट गर्दी अशी झालेली आहे, तुम्ही बघू शकता आता इकडे केवढी गर्दी आहे। आता आम्ही आहे चरोली फाट्यावरती, तर आता आमचं माऊलींचं दर्शन झालं आहे, पण अजूनही पुढे आपल्याला दर्शन होईलच माऊलींचं आणि आम्ही प्रयत्न करू दर्शन घेण्याचा जास्त। खूप छान वातावरण आहे मित्र, पूर्णपणे माऊलीच्या जयघोषात सगळे इथं आत्ता नाचत आहे, गात आहे। माऊलींची पालखी जसजशी पुढे सरकत होती तसतसे आम्ही माऊलींचा जयघोष करत तल्लीन होत पुढे सरकत होतो। पुढच्या चौकात आल्यावर सुरुवातीला आम्ही चौघे पाच जणांनीच माऊलींचा जयघोष करत रिंगण केलं, पण आम्हाला थोडी देखील कल्पना नव्हती की आम्ही सुरू केलेल्या या रिंगणात आजूबाजूचे सुद्धा सामील होतील आणि बघता बघता ह्या छोट्या रिंगणाचं मोठ्या रिंगणात रूपांतर झालं। Tukaram, Janoba Mauli 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 Tukaram, Janoba Mauli
इथे मात्र एक गोष्ट समजली, वारीमध्ये कोणीही उच्च नीच, गरीब श्रीमंत किंवा जातीभेद पाहत नाही. सर्वजण माऊली तुकोबांच्या जयघोषात तल्लीन झालेले असतात आणि बाण अर्पून भजन कीर्तन करत असतात. असेच रिंगण आम्ही प्रत्येक चौकात करत गेलो आणि प्रत्येक चौकात तीच गर्दी, तोच जल्लोष आणि तेच माऊलींच्या जयघोषात बाण अर्पलेले सर्व वारकरी. माऊलींच्या तुकोबारायांच्या जयघोषात पूर्णपणे तल्लीन होऊन भान अर्पून तहान भूक विसरून हे सर्व वारकरी आळंदी ते पंढरपूर वारी कशी पूर्ण करत असतील याचे उत्तर आज मला मिळाले. साक्षात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज सोबत असतील तर ऊन वारा पाऊस कसलीच काळजी करायची गरज नसते. माऊली आपल्या सर्व भक्तांचं रक्षण करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत असतातच. माझ्या या पहिल्या आळंदी ते पुणे वारीत मला खूप काही गोष्टी समजल्या तर काही प्रश्नांची उत्तरेही मिळाली. म्हणूनच आपणालाही सांगतो मित्र, वारी केली नसेल तर एकदा तरी करून बघा.